मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे समान नागरी कायद्याची मागणी केली होती. मात्र समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. समान नागरी संहिता काय आहे हे आधी समजून घेऊया. समान नागरी संहिता संपूर्ण देशासाठी तसंच सर्व धार्मिक समुदायांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक इत्यादी कायद्यांमध्ये समान कायद्याची तरतूद करते. त्याचे पालन धर्माच्या पलीकडे सर्वांसाठी आवश्यक असतं. घटनेत याची तरतूद आहे का? तर हो, घटनेच्या कलम 44 नमूद केलंय की भारताच्या संपूर्ण भूभागातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. अनुच्छेद 44 हे संविधानात नमूद केलेल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्वांपैकी एक आहे. म्हणजेच कोणतंही राज्य याची अंमलबजावणी करू शकते, संविधान त्याला परवानगी सुद्धा देते. कलम 37 अशी व्याख्या करण्यात आली आहे की राज्याच्या धोरणातील निर्देशात्मक तरतुदी न्यायालयात बदलल्या जाऊ शकत नाही, परंतु त्यात केलेली व्यवस्था सुशासनाच्या प्रवृत्तीनुसार असावी. आपल्या देशात नागरी सन्मान संहिता लागू आहे का हे आधी जाणून घेऊया. हा कायदा देशात काही बाबतीत लागू आहे पण काही बाबतीत लागू नाही आहे. भारतीय करार कायदा, दिवाणी प्रक्रिया संहिता, वस्तूंची विक्री कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, भागीदारी कायदा, पुरावा कायदा इत्यादींमध्ये समान नागरी संहिता लागू आहे, परंतु विवाह, घटस्फोट आणि वारसा यांसारख्या बाबींमध्ये वैयक्तिक कायदा किंवा धार्मिक संहितेचाच आधार घेतला जातो. ब्रिटिश राजवटीत भारतात समान नागरिक संहिता लागू करण्यात आली. जेव्हा ब्रिटिश सरकारने 1835 आपल्या अहवालात गुन्हे, पुरावे आणि करार यांसारख्या विविध विषयांवर भारतीय कायद्यात समानता आणण्याची गरज व्यक्त केली, मात्र त्यानंतर या अहवालात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वैयक्तिक कायदे वगळण्याची शिफारस करण्यात आली होती. आत्ताच राज ठाकरेंनी हा मुद्दा का चव्हाट्यावर आणला हे जर बघितलं तर सध्याची परिस्थिती काय आहे हे पण जाणून घेतलं पाहिजे. ब्रिटिश राजवटीत असलेल्या व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 1941 हिंदू कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी BN राव समिती स्थापन केली. त्यांच्या शिफारसीच्या आधारे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्यासाठी उत्तराधिकार, मालमत्ता आणि घटस्फोटाशी संबंधित कायद्यात सुधारणा करून हिंदी उत्तराधिकार कायदा म्हणून 1956 नवीन कायदा लागू करण्यात आला. त्याचवेळी मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन, पारसी या सगळ्या धर्मांसाठी स्वतंत्र वैयक्तिक कायदेसुद्धा अबाधित करण्यात आले होते. समान नागरी कायद्याची मागणी का करण्यात आली हे पण आपण समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून समाजातील संवेदनशील घटकाला संरक्षण मिळू शकेल. महिला आणि धार्मिक अल्पसंख्याक असुरक्षित घटकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणं कायद्यांमध्ये समानता आल्याने देशातील राष्ट्रवादी भावना बळकट होईल. हे कायदे सोपे केले जातील. युनिफॉर्म कोड हे वेगळे कायदे नसून विवाह, वारसा आणि वारसा हक्क याबाबत विविध मुद्द्यांसाठी हे कायदे तयार करण्यात आले आहेत आणि त्यालाच नागरी समान कायदासुद्धा म्हटलं जाते. आपल्याला सगळ्यांनाच आवडणाऱ्या राज्यात, छोट्याशा राज्यात म्हणजेच गोव्यात हा नागरी संहिता कायदा लागू करण्यात आला आहे. खरं तर गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी 1967 पोर्तुगीज नागरी संहिता लागू केली होती. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर हा कायदा तिथेही चालू राहिला, जो आता भारतात समान नागरी कायदा म्हणून ओळखला जातो. गोव्याची समान नागरी संहिता क्लिष्ट नाही किंवा त्यात कठोर तरतुदीसुद्धा नाही आहेत. उलट ते हिंदूंना काही विशिष्ट परिस्थितीत बहुपत्नीत्व म्हणजे 2 ठेवण्याची सुद्धा परवानगी देते. गोव्यात जन्मलेल्या हिंदूंसाठी ही तरतूद लागू असेल. यानुसार जर पत्नीला वयाच्या 25 मूल होत नसेल तर पती पुन्हा लग्न करू शकतो. वयाच्या 30 पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नसली तर पती पुन्हा लग्न करू शकतो. कोणत्याही राज्यात या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते का? राज्यघटनेत राज्याचा विषय म्हणून त्याचं वर्णन करण्यात आलेलं असल्यामुळे राज्य किंवा त्यांना हवे असल्यास हे सगळे कायदे लागू करू शकतात. परंतु हे विधेयक राज्य विधानसभेनं 2/3 बहुमतानं मंजूर केलं असेल. त्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवले जाते. त्या सगळ्यावर त्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र राज्याचे काही कायदे कधीकधी राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी सुद्धा पाठवले जाते. आपल्याला सगळ्यांनाच आवडणाऱ्या गोव्यात हा कायदा लागू करण्यात आला आहे आणि बाकी राज्यसुद्धा याच्यावर विचार करतायत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा अशा अनेक गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असेल तर त्या गोष्टींचे विषय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.